स्वयंभू पायगाव दोन्ही टीम्सना देऊया खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा। या एकूण स्पर्धेसाठी मिनार पाटील यांच्या मार्फत देखील सहकार्याला पहिला चेंडू डेड ऑन स्पॉट लेग बिफोर विकेट पहिला धक्का चेतनला परतावा लागेल। आमचे रांगोळीकार आमचे चित्रकार बंधू मिस्टर मिनार पाटील यांच्या मार्फत देखील एकूणच या स्पर्धेसाठी सहकार्य आलेले आहे। थँक्यू व्हेरी मच मिनार। फाईन आर्ट्स मध्ये या मुलांना भरपूर नाव कमावलंय आणि प्रतीत यश शाळांना आज तो आपली सेवा देतोय। थँक्यू मिनार। तर पहिला धक्का क्विक टाइम मध्ये बसलाय दीपक मडवी। काय म्हणू या माणसाविषयी, त्यांच्या एकूणच इंस्टाग्राम पेजला तर तुम्ही भेट दिलीत ना तर तुम्हाला दिसेल त्यांची ऍक्युरेसी काय आणि या पहिल्या चेंडूवर देखील ती ऍक्युरेसी दिसलंय। वेल बोल दीपक मडवी। डीजे मित्रा यावेळा जर बघितला तर निश्चितच हा चेंडू फायनल क्रीजवर टर्न केला होता। धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 2 ने। न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये कुणाल मडकेना तुम्ही पाहू शकता। भरपूर जबाबदारी असेल या सामन्यामध्ये। 3 षटकांचा सामना आहे, प्लान करावा लागेल। चेतन लवकर परतलाय, सगळे सूत्र कुणाल आणि एकूणच कल्पेश म्हात्रे यांना हातात घ्यावी लागतील। आता दीपक मडवी ऍक्युरेसीचं दुसरं नाव। ओ व्हॉट अ डिलिव्हरी, व्हॉट ए डिलिव्हरी, अनप्लेबल डिलिव्हरी आहे। हा चेंडू जर खेळायचा असेल तर बॅटचं ब्लेड ओपन करावं लागेल, व्ही शेप मध्ये खेळावं लागेल, अक्रॉस तुम्ही मारू शकणार नाहीयेत। दीपक मडवी, मी वाशी म्हटलं की ऍक्युरेसीचं दुसरं नाव दीपक मडवी आहे। व्हॉट अ बॉलर। नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा तोच चेंडू आहे, यावेळा मात्र व्ही शेप मध्ये खेळलेले आहेत। थोडस फंबल झालंय, दुसऱ्या धावसाठी कॉल दिलाय, कदाचित धोका होईल किंवा काय, मात्र नाही आहे। 2 धावा भरपूर वेगानं पूर्ण केलेत। या 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकेल, जाऊन पोहोचते 4 वर। भरपूर महत्वपूर्ण सामना, क्वार्टर फायनलचा सामना, सेमी फायनल मध्ये साई स्पोर्ट्स बापाणे संघ पुढे सरकलाय। मात्र या मालिकेत न भूतो भविष्यातील कामगिरी राहिले स्वयंभू पायगाव टीमची। याला पुन्हा एकदा डेड ऑन स्पॉट आहे, त्या चौथ्या स्टंप वर डोळा आहे तो म्हणजे दीपक मडवी यांचा। मात्र थोडीशी लाईन त्यांना चेंज करावी लागेल, मात्र काय गोलंदाजी आहे, ग्रेट डिस्प्ले ऑफ बॉलिंग, हॅट्स ऑफ आहेत। नेक्स्ट बॉल, यावेळेला मात्र हा चेंडू टप्पा पडल्यानंतर यश्च्यांच्या वरून जातोय। कुणाल मडकेकडे उत्तर नाहीये। गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या वाजवायची गरज आहे मित्रांनो, टाळ्या वाजवायलाच पाहिजेत। लिजेंड का आहे, सातत्यपूर्ण कामगिरी का आहे, गेल्या कित्येक वर्षापासून पायगाव संघाचा पाठीचा कणामी का आहे हे सातत्याने दाखवताना लिजेंड मिस्टर दीपक मडवी। आणखीन एक लेजंड गोलंदाज चितू गवळी। धावसंख्येला अजूनपर्यंत आकार नाहीये, धावा आहेत फक्त 4, 1 षटक संपलंय। कल्पेश म्हात्रे यावेळा चूक होते, बॅटन पाठ झालंय, चेंडू निर्धाव। चेंडू निर्धाव, चितू गवळी आपली कलात्मकता दाखवत आहेत। शॉर्ट रनअप आहे, मात्र ऍक्युरेसी जबरदस्त आहे। यावेळेला मोठा फटका नाहीये, डाऊन द ग्राउंड भरपूर वेगाने येतोय। क्षेत्रक्षणात थोडस फंबल झालंय, कॅप्टन आहे तिकडे नितीन। 2 धावा या गडीला पूर्ण होताना दिसतील। संघाची धावसंख्या 6 आहे, किती टार्गेट अपेक्षित आहे, किती टार्गेट अपेक्षित आहे इथे नक्कीच विचार करत असतील अजिंक्यचे खेळाडू की 30 धावा तर झाल्याच पाहिजेत मिनिमम। क्लीन बोल्ड, क्लीन बोल्ड, ऍक्युरेसीचं जर दुसरं नाव दीपक मडवी असेल तर तिसरं नाव नक्की जितू गवळी आहे। काय गोलंदाजी आहे, या माणसांना यश चिकटलंय असं म्हणावं लागेल। व्हॉट अ बॉलिंग।
काही खेळाडूंना पाहिलं ना की क्रिकेट किती इझी आहे असं वाटतं. जितू गवळी काय आहे त्यांच्या गोलंदाजीमध्ये, 7 ते 8 पावलांचा रनवे आहे. गोलंदाजीमध्ये पेस जास्त नाही आहे, फक्त अॅक्युरेसी आहे. आणि ग्रीप जर बघितली तर लेदर बॉल ग्रीप यूज करतात, कधी कधी नक्कीच ते वेगळे ब्रेक करतात, मात्र अॅक्युरेसी जबरदस्त आहे. किती इझी क्रिकेट ते खेळतात. नेक्स्ट बॉल चेंज ऑफ पेस होता, मात्र हा मोठा फटका आहे, हा मोठा फटका आहे. ऋतिक मात्रेने सांगितलं की येस मी आलोय, मागच्या सामन्यात देखील हीच गोष्ट दाखवली होती. आणि इथे ऋतिक आलाय, आल्यास त्याने टोकला एक दमदार षटकार. ऋतिकनं जर 3 षटकार लागोपाठ टोकले तर 500 रुपये गजा यांच्या मार्फत देण्यात येतील. नेक्स्ट बॉल यावेळेला आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हरी आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू 40 पद्धतीने एक कवरला ढकलून दिला, एक धाव कंप्लीट होते. दुसरी धाव देखील कंप्लीट होताना दिसते. गुड क्रिकेट बाय ऋतिक. गेल्या गेल्यास त्यांनी धावांना आकार देण्यास सुरुवात केली. संघाची धाव संख्या 14 जाऊन पोहोचली आहे. मिनिमम 30 करायचे आहेत. या गोष्टीकडे आता ऋतिकचं लक्ष लागून राहिले आहे. ग्रेट बॅटिंग, ग्रेट बॅटिंग. समोर कोण आहे यापेक्षा चेंडूला मला किती दूरवर फेकायचं आहे हा विचार आहे. लो फुलटॉस डिलिव्हरी होती, हलक्या त्याने चेंडूला प्लेस केलाय. दुसऱ्या धावसाठी कदाचित येतील. कॉल दिलाय, कॉल कडे लक्ष नाहीये. परतावं लागेल तिथे कुणालला. अजून एक गडी बाद. अजून एक गडी बाद होत आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत, ते म्हणजे सुनील मुकादम. धावसंख्या झाले ती म्हणजे 15. षटक संपले, नो डाऊट. 2 षटक संपले, धावसंख्या 15 आहे. पहिल्या षटकात धाव होत्या फक्त 4, सरासरी 4. दुसऱ्या षटकानंतर धावसंख्या 15 दिसते, सरासरी 7.5 वर जाऊन पोहोचले. आणि एक गोष्ट लक्षात आलं आहे की स्वयंभू पायगाव संघ किती कंट्रोलमध्ये आहे. बघा, नाणेफेक जिंकल्यानंतर त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलं, त्यांना पूर्ण कल्पना आहे. आतापर्यंत बॅटिंग करताना मोठी धावसंख्या त्यांनी उभारली होती, मात्र या सामन्यात त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे आणि अजिंक्य समोर एक वेगळा प्लॅन घेऊन आले ते. आणि आतापर्यंत तो प्लॅन त्यांनी एक्झिक्यूट केलाय, वेल डन. यावेळेला लो फुल टॉस डिलिव्हरी, ऑन साईडला चेंडू टर्न केलाय. एक धाव कंप्लीट होणार. दुसऱ्या धावसाठी कॉल दिलाय, रॉंग एंडला थ्रो आहे. 2 धावा. नितीन आहे गोलंदाजी मार्कवर, कॅप्टन. ऋतिक फिटनेसवर लक्ष द्यावं लागेल. मोठा फटका नाहीये. डाऊन द ग्राउंड आपण बघतोय. ऑर्थोडॉक्स लॉंग अँड रिजन मध्ये चेंडू आहे, थ्रो दिला जातोय. 2 धावा कंप्लीट. मात्र इथे चॅलेंज दिलं जातंय ते म्हणजे ऋतिकला, की धावा पळून देखील पूर्ण कराव्या लागतील, कारण अजिंक्यचं लक्ष आहे 30 जवळ जाण्याचं. धावसंख्या 19. षटकातील 2 चेंडू संपलेले आहेत, पाणी घेऊन जायचं आहे. बघा, लक्षात घ्या, हा सामना फक्त 3 षटकांचा आहे. ऋतिक आला त्यावेळेला निश्चितच आपण बघतोय 10 चेंडू होता, तो 10 चेंडू होता. ऋतिक आला, त्याने षटकार ठोकलाय, त्यानंतर तो 2 धाव्यांचे 3 वेळा धावलाय आणि निश्चितच एक त्याने सिंगल देखील कन्वर्ट केलाय. त्यामुळे स्टॅमिना त्याचा किती छोटा आहे हे आपल्याला दिसून येत आहे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आता भरपूर मोठ्या स्टॅमिनाला महत्व आलंय, कारण रोज रोज क्रिकेट झालंय असं नाही की शनिवार रविवार फक्त आपण क्रिकेट खेळतो. स्वतःच्या शरीराला सांभाळा आणि क्रिकेट खेळा मित्रांनो. स्ट्रेस घेऊ नका, चुका झाल्या तर होऊ द्या, हरकत नाही, मात्र फिटनेसकडे लक्ष द्या.
धाव संख्या 19 आहे, 19 लॉस ऑफ 3 विकेट. चेतन शून्यावर बाद, कल्पेश 2 केल्या, कुणाल मडकेने 4 धावा केल्या. यावेळा 40 फटकाय, जोर का फटकाय, व्हॉट अ कॅच. मात्र 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 काय घडलंय, काय जबरदस्त एफर्ट आहे, जबरदस्त एफर्ट. मात्र ज्या वेळेला ते चेंडू रिलीज करत होते त्यावेळेला त्यांचा पाय बरोबर त्या एकूणच लाईनला घासलाय आणि त्यामुळेच मिळणार इथे उतुंग षटकार. व्हॉट अ एफर्ट, व्हॉट अ एफर्ट बाय दीपक मडवी, सच अ लिजंड. काही प्रेक्षक निश्चित बऱ्याच गोष्टी ऐकून असतील दीपक मडवींविषयी, मात्र या माणसाकडे काय आहे, क्रिकेट नसा नसा द्या. हेमंत वर्तक यांचं स्वागत करूया दत्ताळी स्पोर्ट्स संघातर्फे. दयानंद मात्रेजी यांचं देखील आपण स्वागत करूया. काय जबरदस्त एफर्ट. यावेळेला चेंडू आपण बघतोय व्हाइट लाईनच्या, आपण जी रिटर्न क्रीज आहे त्याच्या बाहेर आहे. व्हाइटचा इशारा होतोय, संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या 26 वर जाऊन पोहोचले आणि कुठेतरी आता 30 हा जो आकडा आहे तो दृष्टिक्षेपात दिसायला लागलाय अजिंक्य जुचंद्रच्या. ऋतिक मात्रे व्हॉट अ प्लेअर. यावेळेला दबाव आहे गोलंदाजांवर, कॅप्टन स्वतः मात्र जास्त दबाव खाली आहे. आलाय दुसरा वाईड, धाव संख्या 27. थोडसा फ्रस्ट्रेट नक्की झाला असेल, कारण मगाशी जो समोर चेंडू टाकला, काय जबरदस्त षटकार ठोकला, मात्र ज्या पद्धतीने तो झेल टिपला होता दीपक मडवी यांनी, खरखरच ते रिफ्लेक्सेस या वयामध्ये हॅट्स ऑफ. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. 35 पलीकडे देखील जाण्याचा कदाचित मनसुबा असेल, ऋतिककडे ती ताकद आहे. अजिंक्य वर्सेस स्वयंभू पायगाव, व्हॉट अ मॅच. या वेळेला हा चेंडू लागोपाठ तिसरा वाईड आहे, धाव संख्या 28 वर. आणि ही वाईडची हॅट्रिक झालंय, एक वेगळा विक्रम देखील झालाय. लागोपाठ 3 चेंडू अवांतर, षटकार आल्यानंतर पहिल्या 2 चेंडूवर 2 चे फटके आणि त्यानंतर षटकार, त्यानंतर 3 लाईनीत वाईड आलेत. नितीनला आपली लाईन चेक करावी लागेल, आपला रिदम चेक करावा लागेल. नेक्स्ट बॉल, हा योग्य चेंडू आहे, हा योग्य चेंडू आहे. इथे नितीननं काय केलंय बघा, लाईन तर चेंज केलीच, मात्र सगळ्यात महत्वाचा बदल केलाय त्यांनी, पेस चेंज केलाय. चेंज ऑफ पेस होता आणि त्यामुळेच त्यांनी बीट केलंय ते म्हणजे ऋतिकला. गुड बॉल, चांगलं कमबॅक. एखाद्या सेटबॅक नंतर तुम्ही कसं कमबॅक करता या गोष्टीला भरपूर महत्व असतं आणि तीच गोष्ट झाली आहे. नेक्स्ट बॉल, इथे मात्र आपण बघतोय एक्झॅक्टली काय घडलंय, काय प्रेझन्स ऑफ माइंड आहे नितीनचं. फलंदाज बाद होईल, धावचीच्या रूपानं बाद केलाय, मंकड विकेट आता राहिलं नाहीये, हे धावचीत आहे. काय या नियमानं जबरदस्त रीत्या क्रांती घडवलंय एकूणच टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आणि लेदर बॉल क्रिकेटमध्ये. पंचा आहे तिथे यार, टेन्शन घेऊ नका. धावचीच्या रूपाने फलंदाज बाद जरूर झालाय. पंच निर्णय देतील. धावचीच्या रूपाने फलंदाज बाद झालाय, न्यू बॅटर झाला, लवकर मैदानात या. बॉल काउंट आहे की नाही ही गोष्ट आम्ही ठरवू. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये या. कुठला
बाहेर जाऊन ताईला बाहेरच उडी मार, बाहेर ताईला तीन उड्या मारशी इंटरनॅशनल क्रिकेटचे नियम बदलले, मात्र इंटरनॅशनल क्रिकेट आणि टेनिस बॉल क्रिकेट याच्यामध्ये फरक आहे मित्रांनो, त्यामुळे गल्लत करू नका. पंच नक्कीच सांगतील आम्हाला. चेंडू काउंट होणार नाहीये, चेंडू टाकावाच लागेल. तावचीच्या रूपाने फलंदाज बाद झालाय आणि हा निर्णय झालाय मित्रांनो. चला चला प्लीज वेळ वाया घालू नका, निर्णय झालाय. चला आपलं डिसिजन झालं असेल तर प्लीज लगेच क्षेत्ररक्षक सजवायला हरकत नाहीये, लक्षात घ्या. कारण अशा प्रकारचे जे नियम आहेत त्याच्यामध्ये अजून टेनिस बॉल विश्वामध्ये पर्टिक्युलर एक नियम झालेला नाहीये. कारण टेनिस बॉल विश्वामध्ये अजूनपर्यंत कुठली कोर कमिटी नाहीये. मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनने अजून नियमावली निश्चितच दिलेली नाहीये की ग्रामीण मध्ये कोणती आणि त्याच्यानंतर प्रोफेशनल क्रिकेट मध्ये कोणती, त्यामुळे थोडेसे वाद आहेत. मात्र मित्रांनो, कमिटीचा निर्णय हा देखील एक महत्वाचा अधिकार असतो आणि तो अधिकार प्रत्येक कमिटीचा असतो की इथे चेंडू काउंट द्यायचा की नाही. कारण ती वेळ झाले, जितू गवळी प्लीज कॉपरेट करा, थँक्यू व्हेरी मच. चला निर्णय झालाय, चेंडू काउंट नाहीये, थँक्यू. आणि निश्चितच मात्र धावचीत झालाय, फलंदाज धावचीत झालाय. न्यू बेटर मैदानाच्या आतमध्ये आहे तो म्हणजे केवाल. किक माय डे मिस्टर केवल. दोन चेंडू अजूनही शिल्लक आहेत. येस, धाव संख्या झाली ती 29 28. ओ दॅट्स अ गुड शॉट, दॅट्स अ गुड शॉट. ऋतिकला थोडस रिलॅक्सेशन मिळालं इथे, 2 ते 3 मिनिटाचं रिलॅक्सेशन मिळालं. त्यांनी थोडीशी एनर्जी नक्कीच वाचवली आणि हा आलाय दमदार षटकार. व्हॉट ए शॉट डीजे. धावसंख्या 34 झाल्या, अजिंक्यची अतिशय चांगली कामगिरी. ऋतिक व्हॉट अ मॅन, आतापर्यंत 3 षटकार मारलेत ऋतिकनं. 9 चेंडू 25 धावा नाबाद. ऋतिक मात्रे व्हॉट अ प्लेअर. यावेळेला मिसाइल स्ट्रोक काय, किती धावा देऊन जाणार. एक धाव कंप्लीट होतोय, केवळ दुसऱ्या धावेसाठी आलाय. मात्र इथे धावची होणार का, लेट सी काय घडलंय. ऋतिक परतावा लागेल, फलंदाज बाद होईल, एकच धाव इथे फलकावा लागेल. संघाची धावसंख्या 35 आणि 36 धावांचं लक्ष 3 षटकामध्ये, म्हणजे षटकामागे 12 धावा कराव्या लागतील स्वयंगू पायगाव टीमला. त्यामुळे हा सामना आता अतिशय चांगल्या पद्धतीने सेट झालाय. चला अजिंक्य स्पोर्ट्स संघाला विनंती करतोय, लवकर मैदानाच्या आतमध्ये या. अजिंक्य जुचंद्र लवकर या, आपल्याकडे वेळ नाहीये. अजून 2 सामने, हा सामना संपल्यानंतर अजून 2 सामने आपल्याला खेळवायचे आहेत, एक सेमीफायनल आणि त्यानंतर अंतिम सामना. त्यामुळे निश्चितच मैदानाचा लगेच ताबा घ्या. थोड्याशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आम्ही जॉईन करतोय. अप्लातून इनिंग, धावचीच्या रूपाने ते बाद झाले, 26 धावा केल्या. मात्र त्यांनी 3 षटकार ठोकलेत आणि इथे राजेंद्र गजानी सांगितलं होतं की ऋतिकने जर 3 षटकार ठोकले तर त्याला 500 रुपयाचं पारितोषिक असेल. ते 500 रुपये इथे जमा झालेत. सामना संपल्यानंतर ऋतिकनं ते 500 लगेच घेऊन जायचं आहे, अभिनंदन त्याचं. आणि निश्चितच हा सामना आता सेट झालाय. 36 धावा करायचे आहेत 3 षटकामध्ये, 18 चेंडू 36 धावा, प्रत्येक चेंडू गणित 2 धावा, असं जवळजवळ गणित आहे. आणि निश्चितच ते गणित पूर्ण करावं लागेल स्वयंभू पायगाव टीमला. विश्रांती घेऊया डीजेची.
दोस्तों हम देख रहे हैं दत्ताली चषक 2023 का ये शानदार आयोजन और मैदान के अंदर काफी गर्मागर्मी माहौल चल रहा है। एक तरफ अजिंक्य स्पोर्ट की टीम है तो दूसरी तरफ स्वयंभू पाईगांव की टीम है। दोनों के बीच ये मैच चलता हुआ, जीतने के लिए 36 रनों का टारगेट रखा है स्वयंभू पाईगांव के टीम में। जैसे ही वक्त गुजरेगा वैसे ही इस मैदान के ऊपर काफी दर्शक मैच देखने के लिए आएंगे। और क्यों ना हो कल के दिन अंकुशमति दत्ताली की टीम फाइनल में प्रवेश कर चुकी है और आज के दिन कौन सी टीम आएगी ये देखने वाली बात रहेगी। तो जीतने के लिए 36 रनों का लक्ष्य रखा है स्वयंभू पाईगांव के टीम में। टीम के सामने अजिंक्य स्पोर्ट जूचंद्र ने पहले ही चेतन पाटिल बहुत ही क्रुशियल मोमेंट पे आउट हुए और उसके बाद ऋतिक ने क्या पारी खेली अपने टीम के लिए। 9 गेंद में 26 रन बनाए इस खिलाड़ी ने और टीम को मजबूत स्थिति में पहुंचा दिया ऋतिक ने। तो दो प्रारंभिक जोड़ी स्वयंभू पाईगांव की ओर से, एक तरफ जीतू गवली तो दूसरी तरफ दीपक मड़वी, दो बल्लेबाज मैदान के बीच। तो नंबर एक का गेंदबाज आता हुआ गेंदबाजी के मोर्चे पर कल्पेश मात्रे जो कि मात्र ब्रदर्स के होनर है और काफी अच्छा क्रिकेट खेल रहे हैं अजिंक्य के और फिर पहली गेंद लेके जाएंगे जीतू गवले के लिए। फील्ड प्लेन फेन देखिए, एक शॉट फाइन लेगे, एक पॉइंट में खिलाड़ी को देखने जा रहे हैं सुनील को। तो दूसरी तरफ कवर्स में ऋतिक है और डीप थर्ड मैन में डीप फाइन लेग में केवल को देख रहे। मैच स्टार्ट होता हुआ दोनों टीमों के लिए हार्दिक शुभकामनाएं। पहली गेंद लेके जा रहे कल्पेश मात्रे जीतू गवली के लिए पहली गेंद। इस बार आड़े बल्ले पे खेल दिया है, गेंद जा रही है शॉट लॉन्ग ऑन के ऊपर। जब तक गेंद को फील करते तब तक एक रन अर्जित किया जीतू गवली और दीपक मड़वी ने। समझबूझ के साथ बल्लेबाजी करना पसंद करते हैं जीतू गवली। इस बार स्ट्राइकन के ऊपर दीपक मड़वी, अंपायर के ऊपर और फिर गार्ड लेते हुए दीपक मड़वी, एक्सपीरियंस खिलाड़ी दीपक मड़वी। सामने है गेंदबाज कल्पेश मात्रे, पहली गेंद पेश करने के लिए तैयार होते हुए दीपक मड़वी। पहले मनली बना लिया था, आगे आए और इसके गेंद को खेल दिया है। गेंद जा रही है शॉट फाइनल क्षेत्र में, जब तक गेंद को फील करते तब तक दो रन ले लिए बल्लेबाज दीपक मड़वी और जीतू गवली ने। दो रन से साथ स्कोर में बढ़ोतरी होती हुई, स्कोर जाके पहुंचा है 3 रन के ऊपर। जीतने के लिए 36 रनों का लक्ष्य जरूर है, लेकिन सामने दो ऐसे खिलाड़ी है जो मैच का रुख कभी भी बदल सकते हैं। ऐसे खिलाड़ी बल्लेबाज खेलने के लिए तैयार होते हुए फिर से गेंदबाज राइट आर्म और द विकेट पे। तो दूसरी तरफ अजिंक्य की टीम भी काफी अच्छा प्रदर्शन दे है इस चैंपियन क्रिकेट एसोसिएशन में। इस बार आगे आके खेलने की कोशिश थी, गेंद जा रही है मिड विकेट क्षेत्र में, जब तक गेंद को फील्ड करते तब तक एक रन ले लिया बल्लेबाजों ने। एक रन से 7 स्कोर में बढ़ोतरी होती हुई स्कोर जाके पहुंचा है 4 रन के ऊपर। समझबूझ के साथ बल्लेबाजी कर रहे हैं दोनों ही बल्लेबाज। इस बार शॉट थर्ड मैन का खिलाड़ी डीप लॉन्ग रन में ले लिया कपिल मुकादामा खुद है। फिर से ये गेंद ऑफ स्टंप छोड़ती हुई अंपायर का इशारा आता हुआ वाइड गेंद। वाइड गेंद के साथ स्कोर में बढ़ोतरी होती हुई स्कोर जाके पहुंचा है 5 रन के ऊपर। आए हुए सभी दर्शकों का दिल की गहराई से हम आपका स्वागत कर रहे हैं दत्ताली चषक में। इस बार स्विच इट करने की कोशिश और इस बार अपील करते हुए दोनों ही
दोनों ही अंपायर आपस में बातचीत करते हुए स्विच करने की कोशिश थी, लेकिन बहुत अच्छी गेंद थी। जीतू गवली यहाँ पे गेंद दिखाते हुए कि ये गेंद कहाँ लगी है। लेग बाइच के रूप में इस बार एक रन आता हुआ, एक रन के साथ स्कोर में बढ़ोतरी होती हुई छह रनों के लिए ऊपर। जोरदार अपील जरूर हुई थी गेंदबाज कल्पेश और श्याम पाटिल के बीच। फिर से गेंदबाज राइट आर्म और दो विकेट पे दीपक मड़वी के लिए ये गेंद कल्पेश मात्रे, इस बार आड़े बल्ले पे खेल दिया। गेंद जा रही है स्क्वायर लेग रीजन में छह रन के लिए। क्या बढ़िया स्ट्रोक था ये दीपक मड़वी के बैट पे निकलता हुआ। छह रन के साथ स्कोर में बढ़ोतरी होती हुई स्कोर जाके पहुंचा है 12 रनों के ऊपर कल्पेश मात्रे। अच्छी गेंदबाजी करने की कोशिश जरूर कर रहे, लेकिन सामने भी दीपक मड़वी एक जबरदस्त क्रिकेटर सामने है, अनुभवी क्रिकेटर है। फिर से ये गेंद कल्पेश मात्रे, इस बार फिर से आड़े बल्ले पे खेलने की कोशिश थी, लेकिन बल्ला और गेंद का कोई संपर्क नहीं होता हुआ गेंद जा रही है डॉट के रूप में, बिंदी गेंद आती हुई। एक ओवर के बाद स्कोर जाके पहुंचा है 12 रन के ऊपर। क्या बल्लेबाजी भी की है दोनों ही बल्लेबाजों ने, सेंसिबल क्रिकेट भी खेल रहे और बड़ी स्ट्रोक को भी कन्वर्ट कर रहे हैं दोनों ही बल्लेबाज। नंबर दो का गेंदबाज देखते कौन आता है। टीम मीटिंग होती हुई श्याम पाटिल चेतन पाटिल कल्पेश मात्रे के बीच ही नंबर दो का गेंदबाज किसको लाना चाहिए। प्रति ओवर 12 का रिक्वायर 100 है और उसको मेंटेन किया है इस बार दोनों ही बल्लेबाजों ने। समझ बुझ के साथ बल्लेबाजी कर रहे हैं दोनों ही बल्लेबाज, उनको मालूम है सामने वाली टीम भी अजिंक्य स्पोर्टर जू चंद्र की टीम है। तो दूसरी तरफ साई स्पोर्ट बापानी की टीम भी सेमीफाइनल में प्रवेश कर चुकी है, वो भी इस मैच का आनंद ले रहे हैं कि अपने सामने कौन सी टीम खेलने के लिए सेमीफाइनल में आएगी। 12 गेंद और 24 रन की जरूरत भावेश रंगम और दो विकेट से जीतू कबली के लिए ये गेंद, इस बार आड़े बल्ले पे खेल दिया इस गेंद को, गेंद जा रही सीमा रेखा के बाहर। जीतू गवली का ब्रांडेड सिक्सर। तो भावेश का यहाँ पे स्वागत करते हुए जीतू गवली छह रनों के साथ। क्या बढ़िया स्ट्रोक था, रिप्ले में हम देख सकते टीसीपी लाइव के माध्यम से। क्या बढ़िया स्ट्रोक था ये जीतू गवली का, बहुत अच्छा स्ट्रोक। अभी 11 गेंद और 18 रनों की जरूरत जीतने के लिए स्वयंभू पाईगांव के लिए। फिर से गेंदबाज तैयार होते हुए बॉलिंग मार के ऊपर, काफी बड़ा रन अप है भावेश का। सामने भी अच्छा खिलाड़ी है। फिर से भावेश राइट आर्म और द विकेट पे गेंदबाजी करने के लिए तैयार होते हुए सामने जीतू गवली, इस बार नीचे रखी थी ये गेंद, ब्लॉकल में गेंद डाली थी, लॉर फिल्टर गेंद थी ये और एक को डबल में कन्वर्ट कर लिया दोनों ही बल्लेबाजों ने। लेग बाइच के स्वरूप में ये दो रन मुकम्मल कर लिए, दो रन के साथ स्कोर जाके पहुंचा है 20 रन के ऊपर
क्या बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट है दोनों ही खिलाड़ियों की। धनेश्वर पाटिल का आगमन होता हुआ हम उनका भी स्वागत कर रहे हैं इस मैच में दत्तड़ी जुचंद्र चषक में। 10 गेंद और 16 रन की जरूरत जीतने के लिए। इस बार फिर से उड़ाया गेंद जा रही सीमा रेखा के बाहर 6 रन जीत गावली। ये जीतू गावली ने बहुत अच्छा स्ट्रोक्स था ये स्कोर जाके पहुंचा है 26 रनों के ऊपर। अब मानो 10 रनों की जरूरत है 9 गेंद और 10 रनों की जरूरत जीतने के लिए। भावेश फिर से गेंदबाज तैयार होते हुए तो सामने जीतू गावली खेलने के लिए तैयार। इस बार क्या गेंद थी ये बढ़िया गेंद थी। गेंद गिरने के बाद नीचे रहती हुई ये गेंद गेंद जा रही है डॉट के रूप में 4 गेंद अभी तक डाली है और 2 गेंद आना शेष बाकी है। गेंदबाज भावेश के फिर से भावेश गेंदबाज तैयार होते हुए इस बार फिर से जोरदार मारने की कोशिश बल्ला और गेंद का कोई संपर्क नहीं होता हुआ गेंद डॉट के रूप में 2 गेंद डॉट हो चुकी है जीतू गावली कि ना उनको मालूम है कि क्या परिस्थिति के अनुसार खेलना है। समझ बुझ के साथ जरूर खेल रहे हैं जीतू गावली। 7 गेंद और 10 रन की जरूरत इस बार लॉन्ग अप का खिलाड़ी शॉट लॉन्ग अप में ले लिया। इस बार जोरदार मारने की कोशिश लेकिन कवर में ऋतिक है और यहाँ पे पहले विकेट का पतंग होता हुआ स्वयंभू पाईगांव को लगता हुआ जीतू गावली का ये झटका। थैंक यू डीजे अभी 6 गेंद और 10 रनों की जरूरत जीतने के लिए 6 गेंद और 10 रनों की जरूरत। नंबर 3 का गेंदबाज आता हुआ नया बल्लेबाज खेलने के लिए आ रहा है नितिन आ रहे वन डाउन में दीपक मड़वी का साथ देने के लिए। तो गेंदबाज गेंदबाजी के मोर्चे पर लगा दिया है कौशिक आ रहा है नंबर 3 का गेंदबाज यानी कि बिट्टू। देखते हैं कैसे गेंदबाजी करेंगे 10 रन डिफेंड करने होंगे ये मैच जीतना होगा तो अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र को 6 बॉल और 10 रन राइट आर्म लेफ्ट आर्म ओवर द विकेट से गेंदबाजी करने के लिए तैयार होते हुए गेंदबाज कौशिक यानी कि बिट्टू सामने दीपक मड़वी खेलने के लिए तैयार होते हुए पहली गेंद लेके जा रहे हैं। इस बार स्टेट ड्राइव के माध्यम से इस गेंद को खेल दिया कपिल मुकदम है और गलती करेंगे नहीं विकेट का पतंग होता हुआ दीपक मड़वी बैक टू द पेविलियन जाते हुए। क्या बढ़िया कैच को लपक लिया कपिल मुकादाम ने। नया बल्लेबाज खेलने के लिए आता हुआ चंदन आता हुआ अभी 5 गेंद और 9 रन की जरूरत जीतने के लिए
दस रन की जरूरत, पांच गेंद और 10 रन की जरूरत जीतने के लिए। पहले गेंद पर विकेट लिया है कौशिक ने और वो भी दीपक मड़वी का, और क्या अच्छा कैच लपक लिया कपिल मुकादाम ने, बढ़िया कैच था ये। स्ट्राइक के ऊपर चंदन, गेंदबाज कौशिक दूसरी गेंद लेके जा रहे हैं। इस बार आड़े बल्ले पे खेल दिया है, खेल जारी है काउ कॉर्नर के ऊपर पे 6 रन, क्या बढ़िया स्ट्रोक था ये चंदन के ओर पे। तो अभी 4 गेंद और 4 रन की जरूरत जीतने के लिए स्वयंभू भाईगांव के टीम के लिए, कि एक तरफ देखे तो दीपक मड़वी की विकेट जरूर आई थी, लेकिन तो दूसरी तरफ चंदन ने आते ही सिक्सर लगा दिया और इस मैच को फिर से अपने मुट्ठी में लाने की कोशिश कर रहे हैं स्वयंभू पाईगांव की ये टीम। फिर से चंदन इस बार आले बड़े से खेल दिया, गेंद जा रही है मिड विकेट क्षेत्र में, जब तक गेंद को फील्ड करते तब तक 2 रन यहाँ पे चुरा लिए दोनों ही बल्लेबाजों ने। 2 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी होती 34 रन के ऊपर। अभी 2 रन की जरूरत है, 3 गेंद और 2 रन की जरूरत जीतने के लिए। तो दूसरी तरफ अंकुश मिति दत्ताली की टीम भी यहाँ पे रेडी हो चुकी है, तैयार हो चुकी है, और क्यों ना हो फाइनल मैच खेलने के लिए तैयार है वो भी। इसके बाद सेमीफाइनल मैच होगा। फिर से कौशिक गेंदबाज तैयार होते हुए चंदन के लिए लेफ्ट आर्म ओवर द विकेट पे। इस बार बहुत गेंद ऊपर गई है, खुद गेंदबाज गेंद के नीचे और इस कैच को ड्रॉप करते हुए, और इस बार यह जीत लिया इस मैच को स्वयंभू पाईगांव ने। कैच को लेना मांगता था लेकिन कैच छोड़ दिया, खुद गेंदबाज दौड़ लगाई थी लेकिन कैच को कैरी कर नहीं पाए। चलो दो कप्तान एक तरफ